IRS अधिकारी समीर वानखेडेंना 8 जूनपर्यंत अटकेपासून मुंबई हायकोर्टाचं संरक्षण. केसमधील पुरावे माध्यमांशी शेअर करू नका, कोर्टाचे आदेश. IRS अधिकारी समीर वानखेडे यांना सीबीआयचा समन, 24 मे रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावलं. दिल्लीतील सीबीआय अधिकाऱ्यांची टीम चौकशी करणार. समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांना पत्र. पत्राद्वारे वानखेडेंची आयुक्तांकडे सुरक्षेची मागणी. सोशल मीडियावरून येणाऱ्या धमक्यांचा पत्रात उल्लेख. समीर वानखेडे संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवतांना भेटून आले, त्यानंतरच त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा. नाना पटोलेंचं विधान, वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करणारं काही आहे का, याची उकल होणं महत्वाचं. पटोलेंनी व्यक्त केला संशय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हाच मोठा पक्ष, तर काँग्रेस 2 नंबरचा पक्ष. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. जागा वाटपाचा निर्णय मेरिटवर होणार, महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं विधान. त्र्यंबकेश्वर वादावरून भाजपच्या तुषार भोसलेंचा खासदार संजय राऊतांवर निशाणा. राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात संदलची धूप दाखवण्याची 100 वर्षांची परंपरा आहे असं सांगितलं, पण अशी कोणतीही परंपरा नाही. तुषार भोसलेंनी राऊतांचा दावा खोडला. समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा 26 मे रोजी खुला होणार. शिर्डी ते भरवीरपर्यंत 80 किलोमीटरचा असणार दुसरा टप्पा. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीच्या पहिल्याच सभेत जोरदार खडाजंगी. सभा झाली नसताना लोकप्रतिनिधी सभागृहात आल्यानं भाजपचे संचालक आनंद भरोसे आक्रमक. वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मवियाच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोठे यांची निवड, तर उपसभापतीपदी भुजंगराव राठोड. परभणीच्या पाथरी बाजार समितीत राष्ट्रवादीचा विजय, सभापती अनिल नखाते तर उपसभापतीपदी श्याम धर्मे यांची निवड. हिंगोलीच्या कळमनुरी बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक पीठासीन अधिकाऱ्यांनी तब्येतीचं कारण देत केली तहकूब, यामुळे मवियाचे कार्यकर्ते आक्रमक. अकोल्यात भाजप आमदार वसंत खंडेलवाल यांना लुटण्याचा प्रयत्न. मुंबईसह राज्यभरातील हवामानात चढ उतार. मुंबई आणि कोकणात कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच राहणार, हवामान खात्याचा अंदाज. पुढील 3 ते 4 दिवस पुण्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता. तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या वर जाणार, हवामान खात्याचा अंदाज. भंडाऱ्यात विक्रमी तापमानाची नोंद, पारा 44 अंशांवर. कडक उष्णतेपासून सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. पुढील 3 दिवस विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीकडून चौकशी. ILNFS प्रकरणाबाबत जयंत पाटील यांची चौकशी. विरोधी पक्षात असल्यानं किंमत चुकवावी लागणार. ILNFSशी काही संबंध नाही, मात्र ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार. ईडी चौकशीला जाण्याआधी जयंत पाटलांची प्रतिक्रिया. दडपशाहीचं सरकार फक्त विरोधी पक्षांनाच नोटीस पाठवतं, एक अदृश्य हात या संस्था चालवत आहे. जयंत पाटलांच्या चौकशीवरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप. ईडी सीबीआय दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे, छगन भुजबळांचा आरोप. जयंत पाटलांच्या चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही, आम्ही आंदोलन करत राहू, भुजबळांचं वक्तव्य. तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, हे सरकारला कदापि शोभणारं नाही. रोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा. जयंत पाटील अतिशय खंबीर मनाचे नेते, त्यांनी ताठ मानेनं चौकशीला सामोरं जावं. संजय राऊतांकडून जयंत पाटलांचं समर्थन. शक्ती प्रदर्शन करून तपास यंत्रणांवर दबाव टाकणं गैर, राष्ट्रवादीच्या आंदोलनावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. ईडीचा जाहीर निषेध करत केली मुंबईतील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी. पुण्यात भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. नागपुरातील संविधान चौकात भाजप विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीचा राष्ट्रवादीकडून निषेध. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप विरोधात घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. ईडी आणि मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं ईडी विरोधात आंदोलन, ईडीकडून सुरू असलेल्या जयंत पाटलांच्या चौकशीचा केला निषेध. नांदेडमध्ये जयंत पाटलांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन, भाजपकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप. सांगलीच्या मिरज रोडवर राष्ट्रवादीचा रस्ता रोको, जयंत पाटील यांना ईडीच्या नोटीसला केला विरोध, पोलिसांकडून आंदोलकांना बाजूला करून रस्ता करण्यात आला. सुरू जयंत पाटलांच्या ईडी चौकशीविरोधात भंडाऱ्यातील मोहाडीत राष्ट्रवादीची निदर्शनं, भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क, ईडी कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त आणि 4 ते 5 मोबाईल व्हॅन्स तैनात. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना ईडीनं बजावलेल्या समन्सविरोधात अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात निदर्शनं, भाजप ईडीचा गैरवापर करत जयंत पाटलांना बदनाम करत असल्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आरोप. पंतप्रधान मोदींच्या किंवा भाजपच्या विरोधात कुठलाही निकाल गेला की उलटसुलट निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे. 2000 नोटा वितरणातून मागे घेणं तसाच निर्णय, या देशाला लहरी राजा मिळालाय, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मोदींवर टीका. पापुआ न्यू गिनी हा देश अंधश्रद्धेनं ग्रासलेला, अशा देशात 40 आमदारांनी गेलं पाहिजे, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करावं, संजय राऊतांचं वक्तव्य, राहुल गांधींच्या मागणीला ठाकरे गटाचा पाठिंबा. महाराष्ट्रात जागा वाटप करत असताना 3 पक्षांमध्ये समन्वय साधावा लागेल, काही वेळा तडजोड करावी लागेल. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, मात्र आम्ही 19 जागा लढवू, जागा वाटपाबाबत संजय राऊत यांची प्रतिक्रिया. उद्धवजी आपल्या पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकट काळात आपल्यासोबत उभा राहिलाय, गल्लीतल्या तुकार दादा राष्ट्रवादी पक्षाबद्दल बोलत असतील तर आम्हालाही व्हिडिओ लावावे लागतील, अमोल मिटकरींचा राऊतांना टोला हाणणार ट्विट. आदित्य ठाकरेंच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसरमध्ये ठाकरे गटाची बॅनरबाजी, आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. राज्यपाल रमेश भैस 3 दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यासाठी साताऱ्यात दाखल, राज्यपाल जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक, बेल एअर रुग्णालय तसंच प्रेक्षणीय स्थळांनाही देणार भेट. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जालन्यात केलं श्रमदान, झुडपं तोडत केली संत गाडगेबाबा तलावाची साफसफाई. खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये मांसाहार करून मंदिरात दर्शन घेतल्याचा गावकऱ्यांचा आरोप. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट, मुंबईतील नालेसफाईच्या कामाबाबत चर्चा. अकोला महापालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम, शिवसेना वसाहत, हमजा प्लॉट आणि बाळापूर नाका परिसरात पालिका प्रशासनाची धडक कारवाई. भंडाऱ्याच्या पावणी गावात नागरिकांचं आंदोलन, रामटेक ते भंडारा मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाल्यानं अपघातांच्या प्रमाणात वाढ, हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी. जंगलातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, यवतमाळच्या मासोळी जंगलातली घटना. भंडाऱ्याचे भाजप खासदार सुनील मेंढे यांच्या वाहनाला ट्रकची धडक, यात गाडीचं मोठं नुकसान, भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीजवळची घटना. चिखलीत भर दिवसा गोळीबार झाल्यानं खळबळ, अज्ञातांनी एका इसमावर झाडल्या गोळ्या, हा इसम गंभीर जखमी. मुंब्र्याच्या झगडे चाळीतील 2 घरांना आग, आगीत 4 जण जखमी, चाळीवरून जाणारी हायटेन्शन वायर पडल्यानं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अकोल्यातील एका इमारतीच्या तळघरातील प्लास्टिक वस्तूंच्या गोदामाला आग. गोखले पुलाचं काम ऑक्टोबरपर्यंत रखडल्यानं मोगरा नाला पंपिंग स्टेशनचं काम लांबणीवर, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी जोगेश्वरी आणि वर्सोवा परिसरात पाणी तुंबण्याची शक्यता. बेस्ट उपक्रमाच्या ऍप आधारित प्रीमियम बस ताफ्यात, आणखी 40 प्रीमियम एसी बस दाखल होणार. सध्या 60 बस ठाणे ते बांद्रा कुर्ला संकुल, खारघर ते विमानतळ या मार्गावर धावत आहेत. या बस सेवेमध्ये दररोज 7,000 जास्त प्रवासी प्रवास करतात. निव्या लोकलसाठी ठाण्यात नवे स्वतंत्र रेल्वे स्थानक बांधण्यात येणार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2 वर्षात स्थानकाचं काम पूर्ण होईल. म्हाडा आजपासून मुंबईच्या सायन इथल्या प्रतीक्षानगर इथे दुरुस्तीचं काम सुरू करणार. सायन प्रतीक्षानगर इथे जमिनीला भेगा पडल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं होतं. म्हाडानं एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत कामाला सुरुवात.
राज्यातील 20,000 बारवांचं पुनरुज्जीवन संवर्धनासाठी 22 जणांची समिती, पहिल्या टप्प्यात राज्यातील 75 बारव जतन आणि संवर्धनाचे आराखडे तयार करण्यात येणार. नाशकात गेल्या 3 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा, सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबसलांब रांगा, मात्र तुटवड्याचं कारण स्पष्ट. पसाहेब जाधव यांच्या ठिकाणी रत्नाकर शिंदे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती, सुषमा अंधारेंसोबतचा वाद झाल्यानंतर शिवसेनेतून अप्पासाहेब जाधव यांची केली होती हकालपट्टी. रत्नाकर शिंदे सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय. अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटवल्यानं गावकरी संतप्त, शेकडो मेंढरं घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल, जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या मांजरी इथली घटना. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणीचा मृत्यू, चुकीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, डॉक्टरवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. नाशिकच्या इगतपुरीमधील महिलेच्या हत्येप्रकरणी नवी माहिती समोर, महिलेवर अत्याचार करून हत्या करण्यात आली, या प्रकरणी संशयित पोलिसांच्या ताब्यात. पतीने दुसरं लग्न करण्याची धमकी दिल्यानं पत्नीची विषप्राशन करून आत्महत्या, बीडच्या कासरी गावातील घटना, पतीविरोधात गुन्हा दाखल. विषारी औषध पिऊन आईसह मुलाची आत्महत्या, नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर इथली घटना. जलतरण तलावात बुडून 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पुण्यातील येरवाडा इथली घटना, शिरीष सुतार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. पुण्यातील उंडरी भागात भरधाव मिनी बसची 6 वाहनांना धडक, अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात. बुलडाण्याच्या शेगावजवळच पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात, अपघातात 3 भाविकांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. पालघरच्या बोईसर नवापूर रस्त्यावरील पाम इथं दुचाकी आणि कारचा भीषण अपघात, अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. बीडच्या तेलगावजवळ टिप्परची कारला धडक, अपघातात 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, लग्न समारंभ आटपून घरी परतत असताना अपघात. पालघरच्या डहाणूतील कोसबाड परिसरातील चिकूवाडीत शेतात काम करणाऱ्या मजुरावर बिबट्याचा हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात मजूर जखमी, घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नवरदेवाची प्रेयसी पोलिसांसोबत धडकली लग्न मंडपात, नवरदेवावर प्रेयसीकडून शरीर संबंध ठेवून फसवणूक केल्याचा आरोप, मुलीकडच्या मंडळीने लग्न मोडून त्याच मंडपात दुसऱ्या मुलासोबत लावलं लग्न. नाशिकच्या मालेगावातील धान्य गोदामावर पोलिसांचा छापा, गर्भवती महिला आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी दिले जाणारे एकात्मिक बालविकास विभागाचं धान्य आणि साहित्य जप्त. सांगलीत गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांकडून लाठीचा प्रसार. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडीत चढण्याच्या प्रयत्नात एक मुलगी खाली कोसळली, पोलीस कर्मचारी अभिजित जाधव यांच्या प्रसंगावधानाने वाचला मुलीचा जीव. मुंबई पोलिसांना पुन्हा एक संशयास्पद फोन, फोन कॉल करणाऱ्याकडून 26/11 हल्ल्याचा उल्लेख, पोलिसांकडून तपास सुरू. जालन्यातील शेतकरी संभाजीनगरच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पायी निघाले, आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या शिफारसी मान्य करण्यासाठी शेतकरी देणार ठराव. जिल्ह्यातील 700 अधिक पेस्टीसाईड कंपन्या बोगस असून कंपनीसोबत कृषी विभागाचे लागेबंदे असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, त्या कंपनीकडून पैसे न घेता आमच्याकडून पैसे घ्या असं म्हणत शेतकऱ्यांकडून पैशाची ओढ. चीनमधील शांघायमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलडाण्याच्या प्रथमेशनं पटकावलं सुवर्णपदक, चीनमधील माईक स्लोएसरचा प्रथमेशकडून पराभव. G20 शिखर परिषदेअंतर्गत मालवणच्या चिवला समुद्र किनाऱ्यावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम, शहरातील विविध संस्था, व्यावसायिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी मोहिमेत सहभागी. बीड जिल्ह्यात मोफत दिव्यांग तपासणी शिबिराचं आयोजन, शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना करण्यात येणार सहाय्यक साधनं आणि उपकरणांचं मोफत वाटप. गोव्याहून इंदूरला जाणारे 70 अधिक प्रवासी अडकले दाबोळी विमानतळावर, प्रवाशांनी दाबोळी विमानतळावर संताप व्यक्त करत कंपनीला धरलं धारेवर, विमान रद्द करण्यावरून घडला प्रकार. साताऱ्यातील शिरंबे गावातील कोमल गोळेला यंदाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार शासनाकडून जाहीर. नाशिक जिल्ह्यातील 53 उंट पुन्हा राजस्थानकडे रवाना, निळगव्हाण शाळेत उंटावर सुरू होते उपचार, 15 दिवसांच्या मुक्कामानंतर प्रकृती सुधारल्यानं उंट राजस्थानकडे मार्गस्थ. अमरावतीमध्ये ग्रामीण भागातील युवकांसाठी जॉब महोत्सवाचं आयोजन, काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांचा पुढाकार, 1600 युवक युवतींना नियुक्तीपत्राचं वितरण.
अंबरनाथ बदलापूर मार्गावर कंटेनर उलटला, चालक किरकोळ जखमी। अतिकामतच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने दिलेल्या पिस्तुलाचा वापर झाल्याचा संशय, बिश्नोईने एनआयएकडे दिलेल्या कबुली जबाबानंतर संशय वाढला। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।